ताजा बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी वैष्णवी, आपण पाहताय News24 सह्याद्री। पाहूयात जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी जिल्ह्याची खबर बातमध्ये। गुलाबी थंडीत आणि गडद धुक्यात आज शेवगावकर हरवून गेले होते। आज संपूर्ण शहरात दाट धुक्याचं साम्राज्य पसरलं होतं। 8 वाजेपर्यंत धुक्याची चादर संपूर्ण शहरावर होती, यामुळे शहरवासियांना गडद धुक्याचा सामना करावा लागला। पारनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात, तसेच बसस्थानक व बसस्थानकावरील प्रसाधन गृहांची त्वरित स्वच्छता करावी या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसीम राजे यांनी पारनेर आगार व्यवस्थापकांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले। दरम्यान विद्यार्थ्यांची संख्या, मिळणारे उत्पन्न याच्या आधारे प्राधान्यक्रम ठरवून येत्या 8 दिवसात विविध मार्गांवर फेऱ्या सुरू करण्यात येतील असे आश्वासन प्रभारी आगार व्यवस्थापक अमोल कोतकर आणि स्थानक प्रमुख SM कांबळे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात पारनेर पोलिसांच्या पथकाने नेवाशाहून नगरच्या दिशेने कत्तलीसाठी 16 जनावरे घेऊन जात असलेला आयशर टेम्पो पकडलाय। याबाबत वाहन चालक व वाहक यांच्यावर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सहपोलीस निरीक्षक वाघ हे करत आहेत। ऑनलाईन 7-12, ई फेरफार आणि ऑनलाईन 8 अ उपलब्ध करून देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शासनाने आता संपूर्ण तलाठी दप्तरच ऑनलाईन करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतलाय। या अंतर्गत तलाठ्याकडे येणारे सर्व 1 ते 21 नमुन्यांची सुविधा ऑनलाईन करण्यात येणार आहे। ही सुविधा सुरू झाल्यानंतर अनेक लहान मोठी कामे घरबसल्या करणे शक्य होणार आहे। नगर तालुक्यातील वाळकी येथील ओंकार बाबासाहेब भालसिंग याची अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणातील आरोपी इंद्रजित रमेश कासार याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले। या बातमीबरोबरच आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, मात्र आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा News24 सह्याद्री। देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या Top 24 हेडलाईन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, वळूयात पुढच्या बातम्यांकडे। धांदरफळ येथे मजुरीसाठी गेलेल्या एका मजुराचा किरकोळ वादातून खून झाल्याची घटना घडली। या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 10वीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना जामखेड तालुक्यात घडली। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेवासा या ठिकाणी एका युवकाने अनोखी मागणी करत ठिय्या आंदोलन सुरू केले। ग्रामपंचायतीमधील लेखापरीक्षण अहवालानुसार झालेला भ्रष्टाचार आणि कोरोनाच्या संकटात शासनाची फसवणूक करून ग्रामसेवकांनी घेतलेला पगार तक्रार करूनही वसूल न केल्यामुळे आपल्या स्वतःचे शरीर शासनाला कोरोनासाठी मदत म्हणून दान करण्यासाठी कांगोनी येथील सोपान बाबासाहेब रावडे या युवकाने पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले। मी सोपान रावडे, कांगोनी तालुका नेवासा। मी ग्रामपंचायतमध्ये लेखा परीक्षण अहवालाची पूर्तता झाली नाही, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। सध्या कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे, त्यामुळे मी विनंती केली का जो भ्रष्टाचार झाला आहे तो वसूल करण्यात यावा। तसेच कोरोनाच्या संकटात ग्रामसेवक उपस्थित नव्हते, त्यांनी शासनाची फसवणूक करून पगार घेतला आहे, तर तो सुद्धा वसूल करण्यात यावा, जेणेकरून राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल। पण माझी कुठलीही दखल घेतली जात नाही, उलट मलाच गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि मला या सर्व सरपंच, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्यापासून माझ्या जीवितात धोका आहे। कधी पण माझी हत्या करू शकतात, त्यामुळे मी सरकार पण माझी दखल घेऊ नाही राहिलं, त्यामुळे मी आज पंचायत समिती नेवासा येथे माझे पूर्ण शरीर दान करीत आहे। माझ्या किडन्या वगैरे सर्व काही काढून घेण्यात याव्या, त्यापासून जो पैसा मिळणार आहे तो कोरोनासाठी शासनाला मदत म्हणून जमा करण्यात यावा, ही माझी विनंती। मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने घरकुल वंचितांना हक्काची घरे मिळण्यासाठी आत्मनिर्भर आवास भूमिगुंठा योजना राबवण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर शहरातील 11,000 घरकुल वंचितांना तसेच परिसरातील 5,000 घरकुल वंचितांना परवडणारी घरे मिळावीत व त्यांना सामाजिक न्याय मिळण्यासाठी शहराच्या उत्तरेला असलेल्या नवनागापूर, निंबळक, हिसळक आणि वडगाव गुप्ता या 4 गावांसाठी 1 नगरपालिका स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे।
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे दरवर्षी उत्साहात साजरा केला जाणारा भगवान दत्तात्रय जन्म सोहळा यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जाणार असून यावर्षी दत्त जयंती यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती संस्थानचे मठाधिपती महंत भास्करगिरी महाराज यांनी दिली. अहमदनगर जिल्हा नियोजन समितीची सभा गेल्या 11 महिन्यात झालेली नसल्याने जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा मंजूर करता आलेला नाही. जिल्हा नियोजन समितीकडून अनेक विभागांच्या योजना प्रशासनाला राबवता आल्या नाहीत तरी जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री महोदय कधी घेणार आणि अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाला चालना कधी देणार असा सवाल जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाघचौरे यांनी उपस्थित केलाय. जिल्ह्याची खबरबात मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.